तन्वी चल की ये आई नाही नाही गाडी तूच धरून बसली होतीस ना ग जड येते बाळा नको मला धरू अगं सोड सोड तन्वी 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 काय चाललंय हट्ट ग अर्जुनला भेटायचं आहे ना तुला मी मस्त किती वाट बघायची रे तुमच्या मानसकन्याला सांगा दोन तास लावले तयार व्हायला काही काय पूर्णाई सकाळी सकाळी यांचेच क्लायंट्स घरी येऊन बसले होते बघितलं का त्या दोघांना एकमेकांशी अजिबात चैन पडत नाहीये इथे येताना गाडीत तन्वीचा नुसता जॉब सुरू होता अर्जुनचं घर कधी येणार अर्जुनचं घर कधी येणार अर्जुन तिकडे हॅपी बर्थडे माय बॉय रविराज आतापासूनच त्याला ज्युनियर म्हणायला सुरुवात करा म्हणजे तुझ्या बरोबर राहून तो तुझ्यासारखाच मोठा वकील होईल अरे हो हो नक्की नक्की अरे हो तन्वी मॅडम मस्ती किती वेळ करत बसणार आहे भेटायचं की नाही भेट भेट आधी नमस्कार करा माझी पिल्लू आयुष्यमान भव काय लाडोबा आजीची आठवण येते की नाही अर्जुनला औक्षण करणार ना हो शाबास शाबास चला चला अरे नागराज आणि सुमन दिसत नाही ते पाठीमागून दुसऱ्या गाडीतून येतात बर माझं लक्ष नाही म्हणून उगाच जोरात गाडी मारेल म्हणून त्याला जरा सावकाश यायला सांगितलं हो म्हणून तर 20 स्पीडनी गाडी हाकत हाकत इथपर्यंत पोहोचलोय थोरले बंधुराज काही झालं तरी आम्ही आपल्या शब्दाबाहेर नाही तुम्ही आता आमच्या विषयीच बोलत होतात ना हो ते काय म्हणतात थिंक ऑफ द डेव्हिल अँड सुमन ते इथे लागू नये होत बरं तुम्ही आता आतमध्ये चला ना इथेच गप्पा मारत उभे राहाल चला चला अर्जुन असं उजवा डोकं वाटे औक्षण हा ते करणार मग ती का करत नाही प्रतिमा सांग बाई जे लेकीला औक्षण करायला येत अर्जुन बाय अर्जुन उजवा हात अर्जुना हे आजीकडून
जपून ठेवायचं. हो अगं बाई, एवढं आवडलं का तुला? हो खूप. कल्पना, तिच्यासाठी पण एक मागून घे असं लोक. नक्की. चला चला आता सगळे जेवून घ्या आणि आराम करा, म्हणजे संध्याकाळच्या पार्टीसाठी सगळे फ्रेश व्हाल. मी जेवणाचं बघते. हा येतेस? थांब कल्पना, मला तुमच्या सगळ्यांशी काही बोलायचंय. आपल्या घरातल्या लोकांसाठी ते अतिशय महत्वाचं आणि खाजगी आहे. पूर्णाई, इतकं महत्वाचं काय बोलायचंय? सांगते प्रतिमा, मी तुला जन्म दिला नाही पण तुला मुलगी मानत आली. या अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मला आपल्या नात्याची वीण घट्ट करायची आहे. किल्लेदार सुभेदार ही कुटुंब मला एकत्र आणायची आहेत. मला काही कळलं नाहीये पूर्णाई. सांगते रविराज, माझी अशी इच्छा आहे भविष्यात माझा नातू अर्जुन आणि तुमची मुलगी तन्वी यांचं लग्न व्हावं. अशी माझी इच्छा आहे, आग्रह नाही. मला तुमच्या सगळ्यांची संमती हवी आहे. हे बघा, अर्जुन आणि तन्वी लग्नाच्या वयाची झाल्यावर तन्वी जर माझी नातसून झाली तर मी भरून पावीन. पण हे तुम्हाला कुणाला पटत नसेल तर? आम्हाला न पटण्याचा प्रश्नच नाही आहे पूर्णाई, उलट आवडेलच आम्हाला. पण हे सगळं प्रताप आणि कल्पना वहिनींना मान्य. अरे काय बोलतोय रविराज, आम्ही कधी पूर्णाईचा शब्द खाली पडू दिलाय का? काय ग कल्पना? हो ना, म्हणजे पूर्णाईचा हा निर्णय मला तर खूप आवडलाय. ठरलं तर मग. ओ अर्जुनराव, इकडे या. अर्जुन, मग होणार ना माझं जावई? जावई म्हणजे? इकडे. तुम्ही दोघ खुश आहात ना? अगदी मनापासून. पूर्णाई, माझी आई गेल्यानंतर मी तुलाच माझी आई मानलं. तुम्हाला वाढवलं सुद्धा त्याच मायेने. आणि आज अर्जुन साठी माझ्या तन्वी प्रतिमा, तुझी आई आणि मी लहानपणापासूनच्या घट्ट मैत्रिणी. आई जेव्हा शेवटची घटका मोजत होती तेव्हा मी तिला वचन दिलं होत तुला अंतर देणार नाही म्हणून. आता आपल्या नात्याबरोबर आपल्या पुढच्या पिढीचंही नातं जोडलं जाईल.